नमस्कार सर्वांना आज आपण पाणी किती खोल या पाठावरील स्वाध्याय सोडवून घेणार आहोत मराठी इयत्ता तिसरी स्वाध्याय सोडवूयात प्रश्न पहिला एका वाक्यात उत्तरे लिहा प्रश्न पहिला आहे प्रश्न पहिला म्हशीला काय चावता येत नव्हते उत्तर आहे म्हशीला कडबा चावता येत नव्हता प्रश्न दुसरा पाणी कमी आहे असे कोणाचे म्हणणे होते उत्तर पाणी कमी आहे असे बैलकाकांचे म्हणणे होते प्रश्न तिसरा झाडावरून कोण हाक मारत होते उत्तर झाडावरून खारुताई हाक मारत होती प्रश्न चौथा खारुताईची मैत्रीण पाण्यातून का वाहून गेली उत्तर खारुताईची मैत्रीण पाण्यातून वाहून गेली कारण नदीला खूप पाणी होते पाचवा प्रश्न नदी पार केल्यावर रेडकाने काय केले उत्तर आहे नदी पार केल्यावर रेडकू आनंदाने गाणे म्हणत कडबा कुट्टीच्या दिशेने गेले सहावा प्रश्न पाहूयात रेडकाला म्हशीने नदीपलीकडे कशासाठी पाठवले उत्तर आहे कडबा कापून आणण्यासाठी म्हशीने रेडकाला नदीपलीकडे पाठवले सातवा प्रश्न रेडकापेक्षा कोण उंच व कोण बुटके होते उत्तर आहे रेडकापेक्षा बैल काका उंच होते व खारुताई बुटकी होती पुढील प्रश्न कोण म्हणाले व तसे का म्हणाले ते लिहा नंबर एक आता मी खरंच म्हातारी झाली आहे असे म्हैस रेडकाला म्हणाली कारण तिला कडबा चावता येत नव्हता नंबर दोन गुडघ्या इतकंच तर पाणी आहे आरामात जाशील असे कोण म्हणाले उत्तर आहे असे बैल रेडकाला म्हणाला कारण बैलाच्या मते नदीत पाणी कमी होते तीन नंबरचा प्रश्न वाहून जाशील मागे फिर असे कोण म्हणाले उत्तर असे खारुताई रेडकाला म्हणाली कारण खारुताईच्या मते नदीत खूप पाणी होते चार नंबरचा प्रश्न मग तुला घाबरायचं काय कारण असे कोण म्हणाले उत्तर आहे असे महेश रेडकाला म्हणाली कारण रेडकू खारुताईपेक्षा मोठा व उंच होता पाचवा प्रश्न मला सहज जाता येईल असे कोण म्हणाले उत्तर आहे असे रेडकू स्वतःशीच म्हणाले कारण म्हशीच्या बोलण्याने त्याला आत्मविश्वास आला होता पुढील प्रश्न कोणते लिहा कडबा चावू न शकणारी कोण म्हैस नदीजवळ गवत खात असलेले कोण बैल काका झाडावरून रेडकूला हाक मारणारी कोण खारुताई सकाळी नदी पार करून आलेला गाढवदादा आणि नदी पार करायला घाबरणारे रेडकू पुढील प्रश्न आहे जोड्या जुळवा गट अ आणि गट ब असे इथं दिलेले आहे आपण त्यांचे सरळ उत्तरे लिहूयात लाकडाची मोळी मेथीची जुडी तर पुस्तकांचा गठ्ठा पुढील प्रश्न रेडकूची गोष्ट तुमच्या शब्दात सांगा गोष्टीचं नाव आहे रेडकूची गोष्ट म्हैस म्हातारी झाली होती तिला कडबा चावता येत नव्हता म्हणून म्हशीने आपल्या नातवाला रेडकाला नदी कडबा कुट्टीवरून कडबा कापून आणायला सांगितले नदीच्या पाण्यात मोठा आवाज ऐकून रेडकू घाबरले बैलकाका नदीजवळ चरत होते बैलकाका रेडकूला म्हणाले नदीला पाणी माझ्या गुडघ्या इतकंच आहे आरामात जाशील पण खारुताई रेडकाला म्हणाली कालच माझी मैत्रीण वाहून गेली पाणी जास्त आहे मागे फेर रेडकू गोंधळून गेले ते माघारी आले तेव्हा म्हैस त्याला ते म्हणाली सकाळीच गाढव दादा नदी पार करून आलाय बैलकाका उंच आहे आणि बुटकी आहे तू खारुताईपेक्षा मोठा व उंच आहेस तू घाबरू नकोस म्हशीने रेडकूच्या मनात आत्मविश्वास निर्माण केला रेडकूने आनंदाने नदी पार केली आणि गाणे म्हणत ते कडबा कुट्टीच्या दिशेने गेले पुढील प्रश्न आहे समानार्थी शब्द लिहा नदीसाठी समानार्थी शब्द सरिता पाणीसाठी समानार्थी शब्द जल हाक साठी समानार्थी शब्द साध पुढील प्रश्न विरुद्धार्थी शब्द लिहा उभी च्या विरुद्ध आडवी जास्त विरुद्ध कमी किंवा थोडे खोल विरुद्ध उथळ सावकाश विरुद्ध जलद बुटकी विरुद्ध उंच छोटी विरुद्ध मोठी पुढील प्रश्न पुढील शब्दांचे लिंग ओळखा जसे पुल्लिंग स्त्रीलिंग आणि नपुसकलिंग यापैकी ओळखायचे आहे आवाज हा पुल्लिंग आहे नदी स्त्रीलिंग पाणी नपुसकलिंग पुढील प्रश्न तो ती लिहा जसे तो बैल ती गाय तो म्हातारा ती म्हातारी तो दादा ती ताई तो भाऊ ती बहीण तो आजोबा ती आजी तो मित्र ती मैत्रीण तो काका ती काकी पुढील प्रश्न पाहूयात समूहदर्शक शब्दांचा तक्ता भरा पक्षांचा थवा फुलांचा गुच्छ गुरांचा कळप चाव्यांचा जुडगा आता सांगा पाहू नदीतील पाणी बैलाच्या गुडघ्या इतके होते गाढवाच्या पोटा एवढे होते तर रेडकाच्या गुडघ्यांच्या थोडे वर होते समजा नदीमधून पुढील प्राणी चालले आहेत त्यांच्या पायांच्या कुठंपर्यंत पाणी येईल की ते बुडतील विचार करून लिहा म्हैस महेश जर पाण्यातून चालली तर तिच्या गुडघ्या इतके पाणी येईल म्हणून गुडघ्या इतके जिराफ गुडघ्याच्या थोडे खाली पाणी येईल तीन हत्ती गुडघ्या इतकेच पाणी येईल चार उंट गुडघ्याच्या थोडे खाली पाणी येईल पाच नंबर कुत्रा कुत्र्याच्या गळ्यापर्यंत पाणी पोचेल मांजर मांजराच्या गळ्यापर्यंत कारण त्याला पोहता येते उंदीर उंदीर तर पाण्यात बुडेल साप सापसुद्धा पाण्यात बुडेल बेडूक पाण्यात बुडेल इतके आणि मासा पोहता येते माशाला